हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू गुरुवरिया अकॅडमी। फ्रेंड्स, यापूर्वीच्या सेशन्स मध्ये आपण एका नवीन सीरीजला सुरुवात केली आहे, ज्या अंतर्गत आपण तुम्हाला सेकंड टर्म म्हणजे द्वितीय सत्राचे सर्व विषयाचे पेपर सोडवण्यासाठी देत आहोत। त्यासोबत सोबत आपण ते सोडवत सुद्धा तुम्ही या व्हिडिओ सोबत हा पेपर सॉल्व करू शकता, किंवा या पेपरचा पीडीएफ फॉर्मॅट तुम्ही कुठे मिळेल हे तुम्हाला हे या व्हिडिओच्या शेवटी समजेलच। तर तो पीडीएफ मिळवून सुद्धा तुम्ही स्वतः हा पेपर सॉल्व करू शकता। आता स्क्रीनवरती तुम्हाला तुमचा पेपर दिसतोय, तर आजच्या या सेशनमध्ये आपण तुमचा इयत्ता 8वीचा इंग्रजी विषयाचा पेपर पाहणार आहोत। तर यामध्ये बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज। तर इथे आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे, तो पॅसेज सुरुवातीला व्यवस्थित पद्धतीने वाचून घ्यायचा आहे आणि त्यावर विचारण्यात आलेले जे काही प्रश्न असतील त्यांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत। तर सुरुवातीला हा पॅसेज आपण लक्षात घेऊया। तर मी पॅसेज रीड करत आहे, तर तो लक्षात घ्या। ओके, तो बघा या ठिकाणी पॅसेज आपण वाचूया। पी व्ही सिंधू और पुसारिया वेंकटा सिंधू इज अन एस शटलर अँड सिल्वर मेडालिस्ट at 2016 Rio Summer Olympics. This young badminton player from Andhra Pradesh was born to volleyball players P.V. Ramana and P. Vijaya in the year 1995. Her father was honored with Arjuna Award for having displayed excellence in his sport. One of the youngest and talented badminton players of the contemporary times, Sindhu has featured in top 10 in the world badminton ranking for the most part of 2014. PV Sindhu started playing badminton from the age of 8 after she drew inspiration from Pulela Gopichand's victory in All England Open Badminton Championship in 2001. That's the reason why she chose badminton over volleyball, although her parents were professional volleyball players. Her initial apprenticeship started with Mehboob Ali at the badminton courts of the Indian Railway Institute at Signal Engineering and Telecommunication in Secunderabad. Later, she joined Pulela Gopichand's Badminton Academy to further enhance her folding स्किल्स। हा होता आपला ओव्हरऑल मेसेज आणि त्यावर आधारित आपल्याला इथे प्रश्न विचारण्यात आलेले, तर त्यांची उत्तरेही आपण लिहिणार आहोत या पॅसेज मध्ये, शोधून आपण ते सोडवणार आहोत। तर या पॅसेज वर आधारित पहिला प्रश्न, ए क्वेश्चन, वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू और फॉल्स। खालील देण्यात आलेली जी विधान आहे ती योग्य आहे की अयोग्य। एक स्टेटमेंट हा दोन मार्कांसाठी असेल, असे दोन स्टेटमेंट दिले, मीन्स आपला हा क्वेश्चन हा अबाउट किती मार्क्स साठी आहे, तर आपला हा क्वेश्चन अबाउट 4 मार्क्स साठी आहे। तो जे काही स्टेटमेंट आहेत ते लक्षात घ्या। पी व्ही सिंधूज फादर वॉज ऑनर्ड विथ अर्जुना अवॉर्ड फॉर हॅव्हिंग डिस्प्ले एक्सलन्स इन स्पोर्ट। आता हे ट्रू आहे फॉल्स आहे हे आपण त्याच्या आन्सर मध्ये बघूया। अँड सेकंड स्टेटमेंट, पुसरला वेंकटा Sandhu is an S shelter and silver medalist in 1999 Rio Summer Olympics. आता याचे जे आन्सर्स आहेत, आता हे दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत की फॉल्स आहेत आपण बघू। याचे आन्सर्स बघा। सो पी व्ही सिंधूज फादर वॉज ऑनर्ड विथ अर्जुना अवॉर्ड फॉर हॅव्हिंग डिस्प्लेड एक्सलन्स इन स्पोर्ट अँड दिस स्टेटमेंट इज ऑलमोस्ट ट्रू। सेकंड स्टेटमेंट, Pusarla Venkata Sindhu is an ace shuttler and silver medalist at 1999 Rio Summer Olympics. And the statement is false. आता त्या पुढच्या प्रश्नाकडे आपण वळतोय। त्या पॅसेज वर डिपेंडेंट दुसरा प्रश्न बी, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन विच इज ऑफ 4 मार्क्स। तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या यासाठी हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न 4 मार्कांसाठी, दोन प्रश्न इथे विचारण्यात आले आहेत। हे दोन प्रश्न काय आहेत, त्यांचा आन्सर काय घ्यायचं आपण आता पाहू। तर त्या प्रश्नांची उत्तरे आपण आता पाहणार आहोत। फर्स्ट क्वेश्चन आहे, फ्रॉम विच एज डिड द पी व्ही सिंधू स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन। आन्सर, ऍट द एज ऑफ 8 पी व्ही सिंधू स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन। त्यानंतर सेकंड क्वेश्चन,
क्वेश्चन, हु वाज इन टॉप 10 वर्ल्ड बैडमिंटन रैंकिंग फॉर द मोस्ट पार्ट ऑफ 2014? आंसर, पीवी सिंधु वाज इन टॉप 10 वर्ल्ड बैडमिंटन रैंकिंग फॉर द मोस्ट पार्ट ऑफ 2014। आता या पैसेज वर डिपेंडेंट नेक्स्ट क्वेश्चन आहे सी, तो काय म्हणतो पाहू। सी क्वेश्चन इज दैट शी जॉइन पुलेला गोपीचंद बैडमिंटन अकेडमी टू फर्दर एनहान्स अ स्पोर्टिंग स्किल्स। आता यामध्ये आपल्याला काय करायचं बघा, डुएस रिलेटेड आहे, मग एक डब्ल्यूएच क्वेश्चन, आपल्याला डब्ल्यूएच क्वेश्चन बनवायचं आहे आणि यासाठी आपल्याला 2 मार्क्स मिळणार आहेत। याचं आन्सर बघा, याचं आन्सर आहे वेअर डिड शी जॉईन टू फर्दर एनहान्स अ सपोर्टिंग स्किल क्वेश्चन मार्क। आता तुम्ही वाक्य बरोबर लिहिलं, तुम्ही क्वेश्चन मार्क जर तुमचा मिसिंग असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 out of 2 मार्क्स मिळणार नाही, कारण आपल्याला डब्ल्यू एच क्वेश्चन तयार करायचं, सो देर विल बी देर मस्ट बी क्वेश्चन मार्क इन दॅट सेंटेन्स। तर आता इथे आपलं हा फर्स्ट पॅसेजशी रिलेटेड जे काही क्वेश्चन होते, मीन्स फर्स्ट पॅसेज आणि त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन संपतात। आपण पुढच्या प्रश्नाकडे आता वळतोय, दॅट इज क्वेश्चन नंबर सेकंड कडे। See on the screen the question number second A is, say whether the following are simple, complex or compound sentences. इथे दोन सेंटेन्स देण्यात आलेले आहे, त्या सेंटेन्सचा प्रकार कोणता आपल्याला सांगायचा आहे। दोन सेंटेन्स आहेत, 4 मार्कांसाठी प्रश्न आहे। तर आता आपण बघूया या सेंटेन्सेसचे टाइप्स काय। द फर्स्ट सेंटेन्स आहे ते फेल्ट से, तर याचं आन्सर बघा सिंपल सेंटेन्स। सेकंड सेंटेन्स, द क्रू लॉवर्ड द लाईफ बोट्स, हा सेंटेन्स सुद्धा सिंपल सेंटेन्स आहे। आता त्या पुढील क्वेश्चन कडे आपण वळतोय, त्या पुढील क्वेश्चन सेकंड बी आहे, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर विच इज ऑफ 2 मार्क्स। इथे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, त्यांना आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लावायचं आहे। ते 4 शब्द आहेत, स्टिफ, सेंटीपेड, ग्रोन अँड वेट, त्यांना आपण अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे अरेंज करूया। आणि त्या पुढचा क्वेश्चन 2 मधला शेवटचा प्रश्न, दॅट इज सी, हार्डली अ मंथ पासस विदाउट अ फेस्टिवल ऑफ ऑर 2, तो रिराइट युझिंग नो इन द सेंटेन्स विच इज ऑफ 2 मार्क्स। या वाक्यामध्ये नो चा वापर करून आपल्याला ते वाक्य परत लिहायचं। तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आता लक्षात घ्या। सो क्वेश्चन 2 बी, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, त्याची ऑर्डर बघा, सेंटीपेड, ग्रोन, स्टिफ अँड वेट। त्यानंतर क्वेश्चन 2 मधला शेवटचा प्रश्न, दॅट इज सी, हार्डली अ मंथ पासस विदाउट अ फेस्टिवल ऑर 2, ट्रू फेस्टिवल ऑर 2, तो यामध्ये बघा रिराइट युझिंग नो इन द सेंटेन्स। आन्सर, हार्डली अ मंथ पासस विदाउट अ फेस्टिवल ऑर 2। आता या ठिकाणी आपला हा क्वेश्चन नंबर सेकंड संपतो। त्या पुढे बघा, त्या पुढचा पॅसेज आपला क्वेश्चन नंबर 3 अंतर्गत, तो पॅसेज आपण रीड करूया आणि त्यावर विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊया। क्वेश्चन 3, रीड द फॉलोइंग अनसीन पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज। पॅसेज आहे, आवर अँसेस्टर हॅड ग्रेट डिफिकल्टी इन गेटिंग बुक्स, नाव आवर डिफिकल्टी इज वॉट टू रीड, दे आर बुक्स अँड बुक्स बट आवर आवर्स ऑफ रीडिंग आर व्हेरी फ्यू and therefore choice becomes essential. We should be very careful about what we read. There are books which poison our lives by suggesting evils. We should keep them at arm's length. We should read only those books which have stood the test of time. Such books are our great classics like the Ramayana and the Gita. They contain the wisdom of our sages and saints. They have appealed mankind from generation to generation. Reading of such books has ennobling influence on our mind and character. It gives us spiritual enjoyment. These books give us instruction with entertainment. They represent our ancient culture. They set before us high ideals to follow. They are our best friends, best guides and the best treasures. आता यावर आधारित खूप सारे प्रश्न आहेत, त्यापैकी फर्स्ट क्वेश्चन, नेम द 2 बुक्स फ्रॉम द अबव पॅसेज विच इज ऑफ 2 मार्क्स। पॅसेज मध्ये इन्क्लूड केलेले 2 पुस्तकांची नाव आपल्याला सांगायचे, याचा आन्सर आहे फर्स्ट बुक्स नेम, दॅट इज रामायण अँड सेकंड इज गीता। आता पुढचा प्रश्न आपण या पॅसेज
पॅसेजवरती डिपेंडेंट असलेला कोणता आहे तो लक्षात घेऊया. क्वेश्चन सेकंड बी, रिराइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाउट एनी मिस्टेक्स व्हिच इज ऑफ 4 मार्क्स. इथे देण्यात आलेले जे काही स्टेटमेंट्स आहेत ते आपल्याला परत लिहायचे आहेत कोणतीही चूक न करता. तो दोन स्टेटमेंट्स आहेत, हे आपल्याला जशाच तसे लिहायचे आहेत, तर हे आपण जशाच तसे लिहिणार आहोत. You can see on the screen the both statements are right on the screen with proper words without any mistakes. तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा हे स्टेटमेंट्स कोणतीही चूक न करता, कोणतीही मिस्टेक न करता लिहिणार आहात. नेक्स्ट क्वेश्चन विच इज डिपेंड ऑन द पॅसेज, दॅट इज डू यू लाईक टू रीड बुक्स एस ऑर नो अँड व्हाय. तर यामध्ये आपल्याला तीन प्रश्न विचारलेले आहेत, राईट. Do you like to read books? मग तुम्ही सांगणार येस ऑर नो. मग आवडतो की नाही आवडतो, आवडतो तर का आवडतो आणि आवडत नाही तर का नाही आवडत, तर असं तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. त्यासाठी तुम्हाला 3 मार्क्स मिळणार आहेत, म्हणजे मिनिमम 6 सेंटेन्स लिहिणे इथे अपेक्षित आहे. तर आपण याचा आन्सर देऊया. आन्सर बघा, येस आय लव टू रीड बुक बिकॉज इट अलाउज मी टू एक्सपांड माय होरिझन ऑफ थिंकिंग, learn about various parts of the world and enjoy some of the most amazing stories ever told. आता त्या पुढे एक या पॅसेज वरती डिपेंडेंट छोटासा प्रश्न आहे, तो आपण पाहूया. क्वेश्चन आहे, fill in the blank, रिकाम्या जागा भरा. यामध्ये बघा, the books which have stood the test of time are called dash dash. दोन रिकाम्या जागा इथे आपल्याला भरायच्या आहेत आणि दोन ऑप्शन इथे आपल्याला, जे 4 ऑप्शन दिलेले त्यांच्यापैकी दोन ऑप्शन करेक्ट आहेत आणि यासाठी आपल्याला 2 मार्क्स मिळणार आहेत. तर याचं प्रॉपर आन्सर काय आहे बघूया. आन्सर बघा, द बुक्स विच हॅव स्टूड द टेस्ट ऑफ द टाइम आर कॉल्ड क्लासिक ग्रेट बुक्स. म्हणजे ऑप्शन ए आणि ऑप्शन डी दोन्ही ऑप्शन करेक्ट आहेत. इथे आपला थर्ड क्वेश्चन संपत आहे, आपण आता फोर्थ क्वेश्चन कडे वळतोय. क्वेश्चन नंबर 4 ए, मॅच द गेम विथ द प्लेस वेअर इट इज प्लेड विच इज ऑफ 6 मार्क्स. तर इथे आपल्याला 6 गेमची नावे देण्यात आलेली आहेत आणि ते गेम ज्या प्लेग्राऊंड मध्ये खेळले जातात त्यांना एक विशिष्ट नाव आहे आणि तेच आपल्याला लिहायचं आहे. तर या जोड्या आपण आता जुळवतोय, तर त्या जोड्या काय काय आहेत पाहूया. आन्सर, क्रिकेट ग्राउंड, बॅडमिंटन कोर्ट, गोल्फ कोर्स, बॉक्सिंग रिंग, स्केटिंग एरेना, कॅरम बोर्ड. आता इथे आपला हा प्रश्न संपवतो, त्या पुढचा प्रश्न काय आहे लक्षात घेऊया आणि तो सोडवूया. क्वेश्चन नंबर 4 बी, आयडेंटिफाय मेन और प्रिन्सिपल क्लॉजेस अँड सबऑर्डिनेट क्लॉजेस अँड एनसर्कल द सबऑर्डिनेटेड विच इज ऑफ 6 मार्क्स. इथे आपल्याला 3 वाक्य दिलेली आहेत, तर त्यांच्यामध्ये असणारा मेन क्लॉज, प्रिन्सिपल क्लॉज, मेन क्लॉज और प्रिन्सिपल क्लॉज ओळखायचा आहे. सबऑर्डिनेट क्लॉज सुद्धा आपल्याला ओळखायचं आहे आणि त्यांना अंडरलाईन सुद्धा करायचं आहे. आता हे 3 सेंटेन्स आहेत, प्रत्येकामध्ये असणारे क्लॉजेस आपण शोधूया आणि लिहूया. फर्स्ट सेंटेन्स, दे पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट हु सफर्स फ्रॉम ट्युबरक्युलोसिस. यामध्ये मेन क्लॉज आहे हु सफर्स फ्रॉम ट्युबरक्युलोसिस. सबऑर्डिनेट क्लॉज, दे पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. सेकंड सेंटेन्स, व्हेन ही आस्क्ड द नर्स she tells him their story. Subordinate clause, when he asks the nurse. Tanantarcha tisra sentence apla, they have shown that war has not shaken their spirit. Subordinate clause, they have shown. Ata ithe apla ha question number 4 sampato, apan ata question number 5th kade vartoy. Tyamadhe aplyala ek choti shi poem denat aleli ahe, ti poem apan read karuya ani tyavar आधारित जे प्रश्न असतील त्यांची उत्तरे देऊया. सो क्वेश्चन नंबर 5, रीड द एक्स्ट्रॅक्ट गिव्हन बिलो अँड कम्प्लीट्स द अप्रिसिएशन विच इज अ 5 मार्क्स. तर यामध्ये पोयम बघा, ट्रुथ स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी. स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन व्हाइल वर्ड्स आर गोस्ट दॅट हॉन्ट्स मी स्लांट मी अँड कव द होल वर्ल्ड सॉ. So pairs the stick inside me, bats and bricks may act through bones, but words can mortify me, pain from words has left its scar on mine and hurt that tender cuts and bruises now have healed, its words that I remember, poet I have Barry Webb.
आता याचं ऍप्रिसिएशन आपण कम्प्लीट करणार आहोत. यामध्ये आपल्याला पाच गोष्टी विचारण्यात आलेल्या आहेत या एक्स्ट्रॅक्ट बद्दल, आणि त्या पाचीच्या पाची गोष्टी आपण लिहिणार आहोत. सो याचं जे काही आन्सर आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की आपल्याला ऍप्रिसिएशन लिहायचं होतं. त्यामध्ये फर्स्ट द टायटल ऑफ द पोयम इज द पोयम इज रिटन बाय बॅरी वेड. थर्ड बघा, इन दिस पोयम द पोएट डिस्क्राइब्स द इम्पॉर्टन्स ऑफ स्पोकन वर्ड्स. फोर्थ, नेम एनी वन फिगर ऑफ स्पीच फ्रॉम दिस एक्स्ट्रॅक्ट इज पर्सोनिफिकेशन. अँड द लास्ट वन, यू कॅन राईट हिअर ऑफ युअर चॉईस माय फेवरेट लाईन इन दॅट दिस एक्स्ट्रॅक्ट इज. या एक्स्ट्रॅक्ट मधली माझी आवडती ओळ, तुम्ही तुमची आवडती ओळ या ठिकाणी मांडू शकता. मी उदाहरणामध्ये माझ्या आवडती ओळ लिहिलेली आहे, दॅट इज पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार ऑन माइंड अँड कट दॅट स्टेंडर कट्स अँड ब्रुजेस नाव हॅव हिल्ड इट्स वर्ड्स दॅट आय रिमेंबर. आता त्या पुढचा आणि या पेपरमधला शेवटचा प्रश्न, दॅट इज क्वेश्चन नंबर सिक्स. क्वेश्चन नंबर सिक्स आहे, राईट अ शॉर्ट एस्से ऑन फ्रेंडशिप. मैत्रीवरती आपल्याला छोटासा निबंध लिहायचा, चार मार्कांसाठीचा निबंध आहे. तर आपण आता निबंध लिहायला सुरुवात करूया. तर आन्सर बघा, फ्रेंडशिप इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह अँड ब्युटिफुल गिफ्ट वन कॅन गिव्ह समवन. ऍज टाइम पासेस बाय लॉट्स ऑफ पीपल विल वॉक पास्ट बट ओनली सम स्टे विथ यू फॉर एव्हर अँड दोज फ्रेंडशिप्स विल स्टिक बाय वन साइड थ्रू थिक अँड थिन. लकी आर दोज पीपल विथ फ्रेंड्स दॅट कॅन बी ट्रस्टेड अँड विश टू स्टे फॉर एव्हर. A person acquainted with diverse people in their life and might be a part of most friend circle, but they would depend on just one or a maximum of two people whom they trust or their personal space and emotions. That bond created with those special people is true friendship. And there are two basic types of friendship one develops: good friends and best friends. An authentic and special bond friendship grows with the true or best friend who makes life easier and happier. yapeksha suddha vegla hisse tumhi lihu shakta but vyavasthit paddhatine liha, vyavasthit paddhatine tacha illustration kara. ya tikani apla ha paper sampato. I hope tumhi ha overall paper lakshat ghetla asal. tar ya overall paper madhe tumhala kahi doubts astil tar lagets comment kara kiwa apla jo official number aha tyavar tumhi message karu shakta. तर हा पेपर तुम्ही स्वतः सॉल्व करून बघण्यासाठी याचा पीडीएफ फॉर्मॅट तुम्हाला वर्बरिया अकॅडमी या ऍप्लिकेशन वरती मिळेल. त्यासाठी प्ले स्टोअर वरती जा, वर्बरिया अकॅडमी सर्च करा आणि आपलं हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. हे ऍप्लिकेशन सर्वांसाठी संपूर्णपणे मोफत आहे. तर हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर सुरुवातीला साइन अप वरती क्लिक करा, त्यानंतर साइन अप करून लॉग इन करा. तुम्ही निवडलेल्या विषयाचा पीडीएफ मिळवण्यासाठी तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनच्या स्टडी मटेरियल या सेक्शन मध्ये जावं लागेल. त्या अंतर्गत पीडीएफ सेक्शन मध्ये तुम्हाला त्या विषयांचे सर्व पेपर्स मिळतील. त्या बरोबरच त्याच्या वरच्या किंवा खालच्या दिशेला तुम्हाला क्वेश्चन बँक नावाचं फोल्डर दिसेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही निवडलेल्या विषयांचे सर्व मार्कांचा लिस्ट तुम्हाला मिळतील. त्यावरती क्लिक करून तुम्ही क्वेश्चन बँक पहा. तर ते सर्व सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आपल्या ऍप्लिकेशन मध्ये फक्त याच विषयाचे नव्हे तर इतर सर्व वर्गांचे आणि सर्व विषयांचे क्वेश्चन पेपर्स तुम्हाला मिळतील. एवढेच नव्हे तर सर्व विषयांचे नोट्स, असाइनमेंट टेस्ट सुद्धा तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन वरती मिळतील. त्यासोबतच रेकॉर्डेड व्हिडिओज, लाईव्ह लेक्चर, लाईव्ह टेस्ट सुद्धा तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन वरती मिळतील. तर त्यांचा खूप छान पद्धतीने अभ्यास करा. त्याप्रमाणेच आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आपण चॅट सेक्शन दिलेलं आहे, ज्या अंतर्गत तुम्ही चॅप्टर वन एक्सरसाइजच्या संदर्भात असणारे तुमचे डाऊट्स तुमच्या इतर क्लासमेट सोबत ग्रुप डिस्कशन करून सॉल्व्ह करू शकता. त्या ठिकाणी आपले टीचर सुद्धा, तर त्यांच्याशी सुद्धा ग्रुप डिस्कशन, त्यांच्याशी सुद्धा डिस्कस करून तुम्ही तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करू शकता. या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. त्याही ठिकाणी जाऊन तुम्ही हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. तर आपल्या काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्याही लिंक्स तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यापासून ते पूर्णतः पेपर मिळवेपर्यंतची जी प्रोसेस आहे त्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर आपला जो ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. खूप सर्व विषयांचे खूप सारे पेपर्स आपल्या ऍप्लिकेशन मध्ये अवेलेबल आहेत. तर ते सॉल्व्ह करा, त्यांची प्रॅक्टिस करा. निश्चितपणे खूप छान अभ्यास केल्यानंतर तुम्हाला खूप छान मार्क्स मिळतील. तर या ठिकाणी आपण थांबूया, लवकरच भेटू आपण या पुढच्या
सेशन मध्ये या पुढच्या या सीरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.